काय झालं मीरा? राणे काकू का आल्या होत्या तुला इथे सोडायला? मी आणि राणे काकू निघालो ना तेव्हा दोन गुंड आमचा पाठलाग करत होते. काय? हो, एकाच्या हातात तर क्रिकेटची बॅट होती. तुला काही केलं नाही ना त्यांनी? त्यातला एक गुंड ती क्रिकेटची बॅट माझ्या पोटावर मारणार होता. काय? पण तेवढ्यात एक जण देवासारखा आला आणि त्यांनी वाचवलं मला. पण ते दोघं कोण होते? ते काही कळलं नाही रे. त्या माणसानेच मारून पळवलं त्या दोघांना. हे नक्कीच ऋषीचं काम असणार आहे. तुला घाबरवण्यासाठी करतोय हा उद्योग. नाही पण मी घाबरले नाहीये. त्याला माझं बाळ या जगात यायला नकोय. असं काहीतरी नको ग बोलूस मीरा. काही होणार नाही. तू प्लीज अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि रात्री अपरात्री असं घराबाहेर पडणं बंद कर आता थोडे दिवस. हो साकेत अगदी बरोबर बोलतो. तू आजची रात्र इथेच झोपायचंस मीरा प्लीज. हो दिवसभर कर तुझी काम पण रात्री झोपायला इथे यायचा. पण एखाद दिवस मला नाही जमलं तर ओरडायचं नाहीये मला. तो कशाला ओरडतोय? मीच ओरडेन तुला. बहीण आहे मी तुझी. हो आणि माझ्यापेक्षा जोरदार आवाज आहे तुझ्या बहिणीचा. सांगितलं होतं ना अंगाला हात नाही लावायचा म्हणून. का असं केलं? हा पण तुम्हीच बॅट दिलेली. उद्या मी सुरा देईन. काय खून करून येशील तिचा? मूर्ख लेखाचे परत अशी चुकू टाका म्हणा. या घ्या तुमचं मानधन. परत चूक नको. दोन दिवसांनी पुन्हा एकदा हल्ला करायचा तिच्यावर. यावेळी अंगाला हात लावायचा नाही, घाबरवायचं फक्त. समजलं. चल निघा. औषध लावा, औषध लावा बोटा ना. चल तुझं तर काही कळतच नाही मला. तोच माझा प्लस पॉइंट आहे. जमेची बाजू. नेमकं काय करतोय तू? मीराला घाबरवतोय. तिला ना माझी दहशत वाटली पाहिजे. आणि तिचं बाळ? त्या बाळाशी मला काही घेणं देणं नाही आहे. आणि त्या मीराशी पण नाहीये. घटस्फोट हवाय ना तिला. मला माझ्या पायाशी आणायचंय तिला. हे सगळं ठीक आहे पण आता मी काय करायचंय? मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे तू आता माझ्या काही कामाची राहिलेली नाही. तू काय बोलतोय ऋषी? तू काय आज ओळखतेस का मला? मला ज्याची गरज असते त्याला मी पाळतो आणि गरज संपली की त्याला पोत्यात बांधून जंगलात टाकून येतो. तुझ्या बरोबर मी असं काही करायच्या आधी स्वतःच निघून जातो. म्हणजे काय होईल माहितीये का? माझे कष्ट वाचते आणि पैसेही वाचते आणि तुझा उरला सुरला जो मान आहे ना तोही वाचे. खूप वेळ लावतो ना हा. चला चला गरमागरम मसाला डोसा आलेला आहे घ्या. अरे वा. बाळाचा बाबा अगदी तयार झालाय. आपल्याला हवा तसा ब्रेकफास्ट बनवलाय त्याने. खाऊन बघ, आधीच कौतुक करू नकोस. चला गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या. म्हणजे छान लागेल ना. साकेत ही हॉटेलवाल्यांची ट्रिक आहे. घरात नाही जाणार. अग तू खाऊन तर बघ किती बोलते मुलगी. मस्त झकास. वाव खरच खरच वाव. आता एवढा छान ब्रेकफास्ट बनवलाय तर बक्षीस म्हणून काय बरं द्यायचं याला? हम्म
बक्षीस म्हणून तुला दुपारचं जेवण बनवण्याची संधी देतो आम्ही. काय हे असं असतं का बक्षीस? हो आमच्या तसंच असतं. मग काय बनवणार आहेस दुपारच्या जेवणात? आता काय तुम्ही जे सांगाल ते बनवतो. सगळं येतं ना तुला? मला काहीच येत नाही पण माझ्या मोबाईलला सगळं येत. अच्छा म्हणजे असं येत. मीरा आपण ना काहीतरी कठीण बनवायला सांगूया यायला. झुणका भाकरी आणि ठेचा. काय हे असेल ना मोबाईल वर? आम्हाला नाही माहिती, तुझा तूच बघ. ठीक आहे ते मी आणि माझा मोबाईल आम्ही बघून घेतो. बरं मला थोडा वेळ आराम करायचा आहे तर मी नाही नको मी आईच्याच खोलीत जाऊन पडते. तू निवांत खा आणि तुझं झालं की तूही तिथेच ये. राहू दे राहू दे मी आहे ना. सावकाश जा. ताई सिया ये गये ये नाश्ता करायला ये बस. नाही माझं झालंय खाऊन तुम्ही खाऊन घ्या तोपर्यंत मी बसते. बस बस माझंही झालंच आहे. अरे साखर. अगं आज ना आमच्यासाठी साकेतने नाश्ता बनवलाय. बरं तू लिस्ट आणलीस का? हो ताई आपल्याला नवीन ऑर्डर्स मिळाले. हो कुठली ऑर्डर आहे? माझ्याच सोसायटीतून मिळाली. खर तर आणखी 2-3 सोसायटी मधून. ताई काय झालं? काय नाही ग. कोण कुठली मुलं तुम्ही? योगा योगाने आपली ओळख झाली आणि तुम्ही किती करता माझ्यासाठी. खंबीरपणे माझ्या बाजूने उभे राहता तुम्ही. आपली भेट हा काही नुसता योगायोग नाही, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. खरंय तुझं, कारणाशिवाय काहीही होत नाही. पण तुमच्यामुळेच मी ऋषीच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस करू शकले. माझ्या वकील भावाची ओळख करून द्यायची राहिलीच आहे अजून. आज बोलले मी त्याच्याशी फोनवर पण त्याला 2 गोष्टी अजिबात आवडत नाहीत. काय? एक म्हणजे फोनवर ओळख सांगणं आणि दुसरं म्हणजे फोनवर खूप वेळ बोलणं. एक मिनिट. आपल्याला 2 गोष्टी अजिबात आवडत नाही. एक म्हणजे रात्रीचं आभार प्रदर्शन आणि दुसरं म्हणजे सकाळचा स्वागत समारंभ. ताई हो काय झालं? नाही काही नाही. तुम्हाला माझ्या भावाचं बोलणं आवडलं नसेल तर आपण दुसरा वकील बघू. अगं आधी ऑर्डरचं काम तर पूर्ण करूया. तू हे ठेव, आपल्याकडच्या बायकांचं पेमेंटही करायचंय. मी साकेत सानिकाला सांगून येते. थांब. अगं मला कसं होईल ते? लहान बाळाच्या मापाचं आहे की नाही? थांबशील का जरा एक मिनिट? काय चाललंय? किती गोड दिसतंय बघ ना माझं बाळ. हे बाळ टोपी शिवाय जास्त छान दिसत, हो की नाही मीरा? नाही नाही हे असंच छान दिसतय. सानिका एक कुळकुळा दे ना ह्याच्या हातात. तुम्ही दोघी मिळून आता माझा कुळकुळा करून टाका. दोघी मिळून कशाला? ही एकटीच पुरे आहे त्यासाठी. मी जाते. ए आता कुठे निघालीस तू? अगं मी जरा रूम वर जाऊन येते, आजची कामं मार्गी लावते आणि येते परत. नीट जा ग. मी नीट जाते पण तू असाच राहा दिवसभर. छान दिसतय. आता तुझी हाऊस भागली असेल तर काढू काही टोपी? अजिबात नाही. ती येई पर्यंत असंच राहायचंय तुला. हे असं? हो किती गोड दिसतोस तू. थांब. माझ्या बाळाला नजर नको लागायला कोणाची.
तिटला होते सानिका साके तरी खरच बोर्ड दिसतोयस सानिका काय होतंय मी मीराला बोलव का मीरा नाही थांब साके माझा जवळच बसतो बरं वाटेल मला बरं वाटतंय का आता हे घे हा तुझा चेक आणि हे सगळ्यांचे चेक आहेत नीट ठेव बॅगेत आणि तुझा चेक लगेच भरून टाक बॅगेत हो राणे काकू हा तुमचा चेक बर तुझा चेक घेतलास का हो वकिलाला पैसे द्यावे लागतील ना अरे त्यासाठी आम्ही आहोत की आम्ही देऊ वकिलाला पैसे हो मी पण देईन आणि विशाल पण म्हणालाय आधी किती पैसे लागतात ते बघू आणि मग ठरवूया बरं मी निघू मला कॉलेजमधून पुस्तकं कलेक्ट करायची आहेत बुक बँकेची चल मीही निघते स्वयंपाक करून दुपारसाठी तुझा डबा घेऊन यायचा आहे बर तू काय करणार आहेस आता सध्या तरी माझ्या डोक्यात फक्त घटस्फोट आहे ती केस लवकरात लवकर उभी राहिली पाहिजे त्यासाठी कोणता वकील शोधायचा कोणाला फोन करायचा याचाच विचार करते माझ्या बरोबर चलतेस का तू माझ्या घराच्या रस्त्यावर एका नाक्यावरती ना बरेचसे वकील चहा प्यायला किंवा लेटर्स टाईप करून घ्यायला आलेले असतात आपण बोलूया ना एखाद्याशी हो चालेल की निघूया मग लगेच चला चल ये आपण असंच मरणार मोठ्या वकिलांना घाबरून नाही तर मग बसा ऍफिडेव्हिट्स आणि अग्रीमेंट बनवत अरे तो पांढरा टायपिस्ट आज आला नाही अजून टायपिस्ट नको रे म्हणू लॅपटॉप घेऊन येतो ना तो आता टाईपच करतो ना कम्प्युटर आला म्हणून वधारला अरे त्या कावले बिल्डरने रजिस्ट्रेशन फ्री केलंय आता अग्रीमेंटची कामं वाढणार आपली दणकून पैसे घ्या तो शर्मा 50-50 रुपयात अग्रीमेंट टाईप करतो आपलं मार्केट बिघडवतो या ताई काय काम आहे या 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 ताई बसा ए खुर्ची आण रे तुम्ही फॅमिली कोर्टाच्या केसेस घेता ना हो ग्राउंड फ्लोरला फॅमिली कोर्ट आहे आम्हीच बघतो त्या केसेस घटस्फोट हवाय मला या अवस्थेत निघोस तुम्ही घेणार आहात केस घेणार ना का नाही घेणार पण डिवोर्स का घेताय मारहाण दुसरी बाई दारू जुगार काय कारण काय नाही नाही तसलं काही नाहीये काय आहे ते मी सांगते तुम्हाला सविस्तर अरे ताईंसाठी दोन थंड आणा हा तुम्ही बोला ताई मी मीरा अग्निहोत्री आणि माझा नवरा ऋषी ऋषी अग्निहोत्री ऋषी अग्निहोत्रीची केस आहे हो नाही नाही ती केस घेणार नाही मी हा डेंजर माणूस आहे तो अहो पण तुम्ही केस सविस्तर ऐकून तरी घ्या ऋषी अग्निहोत्रीचं नाव ऐकल्यावर पुढे काही ऐकायची गरज नाही ताई त्याची केस इथे कोणी घेणार नाही चला हो बरोबर काय करायचं आता चल बघू दुसरं कोणी आपली केस घेत आहे का चल तुमचं काय करायचं ते तुम्ही फॅमिली कोर्टाच्या केसेस घेता ना काय केस आहे आणि त्यांनी काय घेतली तुमची केस ऋषी अग्निहोत्रीचं नाव ऐकून बिथरले ते ऋषी अग्निहोत्री आता काय लपडं गेलं घटस्फोट हवाय मला तुम्ही त्याची बायको हो नाही हो नाही त्याची केस नको आहे आम्हाला
खूप नीच माणूस आहे तो, कुठल्याही थराला जाईल आणि आमचं काय तर नुकसान करेल. चल रे. आहो पण सॉरी. मी तिथे जाऊन बघते कोणी तयार होत आहे का. तू पण जरा चौकशी कर. आलीच. कोणीच तयार नाही होते. बरं ठीक आहे, तू चल तिकडे बस जरा. खूप थकली आहेस चल तिकडे. एवढी धगधग बरी नाही तुला आता. बस मी पाणी आणते तुझ्यासाठी. दादा पाणी द्या. पाणी तू बस. हा मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आलीच. कोणताच वकील माझी केस घ्यायला तयार नाहीये. कोण देव माणूस माझ्या पाठीशी उभा राहणार आहे माझ्या विठ्ठलालाच माहित. दोन गोष्टी आपल्याला अजिबात आवडत नाही. एक, देवाला माणसात आणणे, आणि दोन, माणसालाच देव समज. मला बोलायचं आहे थोडं तुमच्याशी. काल मला गुंडांपासून वाचवलं ते तुम्हीच ना. त्यांनी काय फरक पडतो, वाचलात ना तुम्ही. आणि त्याची तर बोट तुटलीच असतील कायमची. असो, रात गई बात गई. नाही पण तुमचे आभार मानायचे राहून गेले. मग विसरून जायचं. ते राहून गेलं, ते वाहून गेलं. आता पुढे काय करायचं ते विचार करा. पण तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं काय माहित. खरंच मनापासून आभार तुमचे. मुळात आपण कशाला बोलतोय. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही, रात्र संपली, विषय थांबला. आता मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही. उगाचच बोलत राहायचंय का आपण. अगं तिथे सगळे तळलेले आणि उघड्यावरचे पदार्थ आहेत ग, तुझ्यासाठी चांगलं नाही ते. आपण घरीच जाऊया, नाहीतर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये खाऊया. हां चालेल.